तर आता हिरवा झेंडा जो आहे तो दाखवला जातोय अमृत भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ही थेट दृश्य आपण पाहत आहे अयोध्या धाम जंक्शन वरची. अगदी, आणि अयोध्या धाम दिल्ली जाणारी अशी ही अमृत भारत ट्रेन आहे जिला आता हिरवा झेंडा पंतप्रधानांनी दाखवलेला आहे आणि लोकार्पण जे आहे ते झालेलं आहे. त्याचबरोबरीनं मालदा टाउन बंगळुरू ही सुद्धा आपण बघतोय दुसरीकडे ऑनलाईन पद्धतीनं तिला सुद्धा हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. आणि शिवाय एकूण 6 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा जो आहे तो आता दाखवला जाईल काही क्षणातच. यात वैष्णोदेवी कटरा नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस आणि हिरवा झेंडा दाखवलेला आहे. ही थेट दृश्य आता आपण पाहताय अमृतसर दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर मंगळुरू कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस, त्याच्यानंतर मंगळुरू मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेसचा याच्यामध्ये समावेश आहे. ही 6 ठिकाणची 6 दृश्य. एकीकडे हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अमृत भारत ट्रेन जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपण बघतोय हा लोकार्पण सोहळा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेमध्ये या भारतीय बनावटीच्या सर्व ट्रेन्स ज्या आहेत त्या धावताना आता आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे अयोध्येचा पूर्णपणे विकास, अयोध्येचं हे जे 3 मजली आपण बघतोय जंक्शन आहे त्याला सुद्धा राम मंदिराप्रमाणे स्वरूप दिसेल अशा स्वरूपात ते बनवण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण भारतात ठिकठिकाणी विकास कशा पद्धतीनं केला जातोय हे दाखवण्याचाही प्रयत्न एकीकडे भाजपच्या वतीनं केला जातोय. प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की एखाद्या भागाचा विकास केव्हा होतो, ज्या वेळेला त्या ठिकाणी दळणवळणाची साधनं जी आहेत ती सक्षम असतील तर त्यावेळेला. हीच गोष्ट समोर ठेवत किंवा हेच उद्दिष्ट समोर ठेवत वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जातोय, अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जातोय आणि त्यासोबतच अयोध्या धाम जंक्शनचं उद्घाटन, अयोध्या एअरपोर्टचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होत आहे. अगदी, आणि 2 अमृत भारत ट्रेन्सला आता आपण बघतोय हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय आणि दुसरीकडे या वंदे भारत एक्सप्रेस ज्या आहेत त्यांना सुद्धा हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. ऑनलाईन पद्धतीनं असा हा लोकार्पण सोहळा जो आहे, उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतोय आणि हिरवा झेंडा दाखवून या 6 वंदे भारत एक्सप्रेस आणि 2 अमृत भारत ट्रेन्स आता मार्गस्थ झालेल्या आहेत. अयोध्येमध्ये रेल्वेच्या सक्षमीकरणासाठी 2300 कोटींच्या 3 रेल्वे योजना सुद्धा मोदींच्या हस्ते राष्ट्राला आता काही वेळात समर्पित ज्या आहेत त्या केल्या जातील आणि विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे आणि हा आकडा थोडा थोडका नव्हे तर हा आकडा आहे 15,700 कोटींचा. आपण जर बघितलं तर 46 विकास प्रकल्प जे आहेत ते राबवले जात आहेत आणि 15,700 कोटी किमतीच्या पायाभरणी समारंभाचं जे आहे ते सुद्धा लोकार्पण किंवा त्याची सुरुवात जी आहे पायाभरणी ही मोदींच्या हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत, मोठ्या संख्येनं विद्यार्थी सध्या या ट्रेनमध्ये आहेत आणि पंतप्रधानांच्या समोर इथून जात असताना त्यांना अभिवादन करतानाही पाहायला मिळत आहेत. वेगवान प्रवास, त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी लोकांना, प्रवाशांना, त्याच्यानंतर भाविकांना सोयीचा प्रवास व्हावा या उद्दिष्टाने या रेल्वेचं जे आहे ते या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलेलं आहे, हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि अमृत भारत ट्रेनसह या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वंदे भारत ट्रेनला सुद्धा हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तर दुसरीकडे आपण जालन्यामधील दृश्य आपण पाहताय, इम्तियाज जलील या ठिकाणी पोहोचलेले होते मात्र त्यांच्या समोरच जय श्रीरामची घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आता इम्तियाज जलील जे आहे ते या भागातून बाहेर पडत आहेत. ही 2 दृश्य आपण पाहताय मुंबई जालना वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर. ही आता ट्रेन जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे. या ट्रेनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे सुद्धा आहेत मात्र आपल्याला याचं निमंत्रण नव्हतं त्याच्यामुळे नाराजी जी आहे ती जलील यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली होती.